तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईनची आता किती मोठी गरज आहे। आज लहानातले लहान कंपनी पासून ते मोठ्यातले मोठे कंपनी सुद्धा ऑनलाईन मध्ये जाहिरात करून स्वतःचा ऑनलाईन प्रमोशन करतात। जसं की मोठ्या कंपन्या असतील, फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक सारख्या कंपन्या ऑनलाईन मधून करोडोंचा व्यवसाय करत आहेत। आज आपण जास्त वेळ हा फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक सारख्या ॲप्लिकेशनवरती घालवतोय आणि फक्त टाइमपासच करतोय। हा टाइमपास करून आज बराच वेळ आपला जातोय, पण ह्या टाइमपासमधून फेसबुक सारख्या, इंस्टाग्राम सारख्या कंपन्या लाखो करोडो रुपये आपल्याकडून कमवत आहेत। फेसबुकनं मागील एका वर्षामध्ये इंडियाकडून 5 लाख करोड रुपये इतका इन्कम करून घेतला। चायनाचा जर विचार केला तर चायनामध्ये बाहेरील ॲप्लिकेशनला बॅन आहे, तिथं बाहेरील ॲप्लिकेशन वापरले जात नाहीत। ते सेम चायनीज ॲप्लिकेशन चालू करतात आणि तेच ॲप्लिकेशन वापरतात, त्यामुळं चायनाचा पैसा जास्तीत जास्त हा चायनामध्येच राहतो, बाहेर जात नाही। पण आपण बघितलं, इंडियातील लोक बघितलं तर इंडियातील लोक जास्तीत जास्त करून बाहेरचे ॲप्लिकेशन वापरतात, जसं फेसबुक, त्यानंतर इंस्टाग्राम, व्हॉट्सअप हे अमेरिकेचे ॲप्लिकेशन आहेत, टिकटॉक हे चायनाचं ॲप्लिकेशन आहे, हे बाहेरचे ॲप्लिकेशन आपण जास्त करून वापरतो आणि ह्याच्यामुळं इंडियातला पैसा जास्त करून बाहेर चाललेला आहे। मग हा आपल्याला बाहेर जाणारा पैसा कसा थांबवू शकतो, ह्यावरती एक सोल्युशन निघालं आणि त्या प्लॅटफॉर्मबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यातून आपण आपला इंडियातला पैसा बाहेर जाताना तो पण थांबवू शकतो आणि शिवाय स्वतःचा इन्कमसुद्धा आपण करू शकतो। तर त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड। सगळ्यात पहिल्यांदा हे मी क्लिअर करतो की ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोणतीही प्रोडक्ट बेस्ड कंपनी नाही आहे, किंवा कुठलीही इन्व्हेस्टमेंट कंपनी नाही, किंवा ही कोणतीही MLM कंपनी नाही आहे। तर ही एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे। तर तो काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, लास्टपर्यंत व्हिडिओ बरोबर थांबा, पूर्णपणे समजून घ्या आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। तर प्लॅन बघण्या अगोदर आपण काही आकडे बघूया। भारताची लोकसंख्या 135 कोटी आहे, त्यातील 80 कोटी लोक आहेत जे अँड्रॉइड मोबाईल युजर आहेत आणि त्यातील 70 कोटी लोक आहेत जे सोशल मीडिया वापरतात किंवा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती ॲक्टिव्ह आहेत, असे एवढी 70 कोटी लोक आहेत। ई कॉमर्स रिपोर्ट जर बघितला तर पेटीएमनी आत्ता $1.2 billion रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे। फ्लिपकार्ट बघितलं तर $6 billion रेव्हेन्यू फ्लिपकार्टने तयार केलेला आहे। ॲमेझॉन बघितलं तर $232.9 billion एवढा रेव्हेन्यू ॲमेझॉननी जनरेट केलेला आहे। त्याच्याबरोबर सोशल मीडियात जर आपण केस स्टडी बघितली तर सोशल मीडियामध्ये फेसबुक आहे, फेसबुकनी 2019 तब्बल $70.7 billion रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे। टिकटॉक ह्या ॲप्लिकेशननी $176.9 billion रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे। इंस्टाग्राम ह्यांनी $20 billion रेव्हेन्यू जनरेट केला, म्हणजे एवढा मोठा पैसा, एवढा मोठा रेव्हेन्यू तयार केल्यामुळं खूप मोठा पैसा ह्या कंपन्यांना जायला लागलाय आणि ह्या सर्व कंपन्या, विदेशी कंपन्या इंडियामधून खूप पैसा बाहेर घेऊन जात आहेत। मग यासाठी आपण काय करू शकतो की जेणेकरून आपला बाहेर जाणारा पैसा थांबेल, तर यावर ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने एक आपल्याला सोल्युशन दिले। तर पहिल्यांदा आपण ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड काय आहे त्या कंपनीबद्दल पहिल्यांदा जाणून घेऊ। आपल्या कंपनीची वेबसाईट आहे www.osmostech.com। कंपनीचं हेड ऑफिस आहे पुणे, महाराष्ट्र। त्यानंतर कंपनीकडे सर्व लिगली डॉक्युमेंट आहेत, मेक इन इंडियामध्ये रजिस्टर्ड कंपनी आहे। कंपनीचा पहिला ॲप्लिकेशन बघितला तर 22 ऑगस्ट 2018 आपला लुडो चॅम्प 2020 म्हणून एक ॲप्लिकेशन आला जो गेमिंगमध्ये आहे। आज भारतातला प्रत्येक व्यक्ती लुडोबद्दल माहिती आहे आणि तो लुडो गेम बरेच लोक वापरत आहेत, स्वतःच्या मोबाईलमध्ये आहे किंवा गेम हे खेळत पण आहेत। आता लुडोबद्दल सांगायला गेलं तर आता 15 ते 25 लाख लोक ॲक्टिव्ह युजर तिथं आहेत। $12,000 जास्त रेव्हेन्यू पर मंथ या लुडो गेममधून होतोय आणि लॉन्च केल्यानंतर 8 दिवसाच्या आतमध्ये 1 लाखपेक्षा जास्त लोकांनी
हा गेम डाउनलोड करून घेतलेला आहे. कंपनीचं म्हणणं आहे की 1 लाख पेक्षा जास्त ऍक्टिव्ह युजर झाले तर $2000 पेक्षा जास्त इन्कम कंपनीचा होतो. कंपनीचं टार्गेट आहे की भारतातला पैसा भारतातच राहिला पाहिजे आणि ह्यासाठी कंपनीनं काय केलं, एक टार्गेट केलं की 70 कोटी लोक सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेत तर त्यातले 10% म्हणजे 7 करोड लोक हे कंपनी टार्गेट केली. ह्या 7 करोड लोकांच्या पर्यंत जर आपण पोहोचलो तर आपण 70 करोड लोकांच्या मोबाईलमध्ये आपलं ऍप्लिकेशन सहजासहजी नेऊ शकतो. म्हणजे कंपनी टार्गेट केली की पहिली 7 करोड लोक. आता ह्यासाठी आपल्याला करायचे काय, तर कंपनीचा एक नवीन ऍप्लिकेशन आहे, जसं फेसबुक आहे, टिकटॉक आहे, तसं आपल्या कंपनीचा ऍप्लिकेशन आहे पिकफ्लिक नावाने. जो पिकफ्लिक नावाचा ऍप्लिकेशन आहे जो प्ले स्टोअर मध्ये जाऊन आपल्याला डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जसं फेसबुक मध्ये लाईक कमेंट शेअर करतो तशा पद्धतीने आपल्याला भरपूर पोस्ट असतील, त्या भरपूर पोस्ट असतील पसंद पडल्या तर त्यावरती आपण लाईक कमेंट शेअर करू शकतो, स्वतःच्या पोस्ट त्याच्यामध्ये टाकू शकतो. टिकटॉक मध्ये जसे व्हिडिओ आहेत 1/2 मिनिटाचे 1 मिनिटाचे एकदम बेस्ट व्हिडिओ, तसे आपल्या ह्या प्लॅटफॉर्म मध्ये पिकफ्लिक मध्ये आहेत. ते आपल्याला काय करायचे, फक्त यूज करायचे, त्याच्यावरती टाइमपास करायचे. जसं आपण टिकटॉक वरती फेसबुक वर टाइमपास करतोय तो वेळ आपल्याला आपल्या ऍप्लिकेशन वरती घालवायचे. आता नेक्स्ट आपला जो ऍप्लिकेशन आहे तो आहे ओएस मार्केट. तोही आपल्याला प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, प्ले स्टोअरला जाऊन आपण तो डाउनलोड करायचा आहे. आता ओएस मार्केट आहे काय, तर जसं अमेझॉन आहे, अमेझॉनवरून आपण ऑनलाईन शॉपिंग करतो त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या ओएस मार्केटवरती 5000 पेक्षा जास्त प्रोडक्ट अवेलेबल आहेत, त्याच्यावरती जाऊन आपल्याला ऑनलाईन शॉपिंग करायचं आहे. आता अमेझॉनवरून आपण काय करायचे, जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला आपल्या इंडियन ऍप्लिकेशनवरती डायव्हर्ट व्हायचे, जास्तीत जास्त लोकांनी अमेझॉनपेक्षा आपण ओएस मार्केटवरून खरेदी करूया. असे 2 ऍप्लिकेशन घेऊन कंपनीने काम चालू केलेलं आहे. आता हे ऍप्लिकेशन तुमचे डाउनलोड करून झाले, आता आपल्याला काय करायचे, तर ह्या कंपनीबरोबर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे. आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्यांनी कोणी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला त्यांच्याकडून त्यांची रेफरल लिंक मागवून घ्या आणि त्याच्यावरती एक फॉर्म येतो, तो फॉर्म भरून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन ऍक्टिव्ह करण्यासाठी, म्हणजे हे ऍप्लिकेशनमधून तुम्हाला इन्कम घेण्यासाठी तुम्हाला 1180 रुपयेचं 1 टाइम रजिस्ट्रेशन फी भरायचे. आणि रजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर तुमचा जो आय डी असेल तो टॉपअप होतो, ऍक्टिव्ह होतो. आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्या 1180 मोबदल्यात तुम्हाला ओएस मार्केटला ऑनलाईन शॉपिंगसाठी 400 रुपयेचे 3 कूपन दिले जातात. म्हणजे 400 × 3 केलं तर 1200 रुपयेचे वाउचर तुम्हाला दिले जातात, ते तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताना तिथे यूज करू शकता आणि तुमचे 1200 रुपये तिथून वाचू शकतात. आता हे झालं तुमचं ऍक्टिव्हेशन. ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर तुम्ही काय करायचे, पिकफ्लिक नावाचा जो ऍप्लिकेशन आहे तो ऍप्लिकेशन डेली यूज करायचे. डेली तुम्ही जेवढा जास्तीत जास्त यूज करू शकता तेवढा करा, पण कमीत कमी एक 1/2 तास तरी तुम्ही ऍप्लिकेशन यूज करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ऍप्लिकेशन यूज करताय तर रोज तुम्हाला कंपनी 20 रुपये देणार आहे. हे कशाचे देणार आहे, तुम्ही स्वतः ऍप्लिकेशन यूज करता म्हणून देते. तुम्ही यूज करा, तुम्हाला भेटतील. ज्या दिवशी तुम्ही यूज नाही करणार त्या दिवशी तुम्हाला 20 रुपये भेटणार नाहीत, कारण हे कंपनी फक्त ऍप्लिकेशन यूज करण्यासाठीच देत असते. तर तुम्ही रोज यूज करा, तुम्हाला रोज 20 रुपये भेटतील. रोज 20 म्हटलं तर महिन्याचे 600 रुपये होतात. लोक म्हणतील की 600 रुपये मध्ये काय होतं, पण आज 600 रुपये मधले आपला एक सिलेंडर सुद्धा भरून येऊ शकतो, आपल्या घरातील जे 2-3 मोबाईल असतात त्याचं रिचार्ज होऊ शकतं, काही होऊ शकतं. बरोबर, हे 600 रुपये तुम्हाला पर मंथ येणार आहे. आतापर्यंत भरपूर ऍप्लिकेशन आपण वापरलेत, कुठल्याही ऍप्लिकेशनने आपल्याला पैसे दिले नाहीत, उलट आपल्याकडून त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा कमवलेला आहे. पण आपलं हे पहिलं ऍप्लिकेशन आहे जे तुम्हाला वापरण्यासाठी सुद्धा पैसे देते. तर हे मंथली तुम्हाला 600 रुपये लाईफ टाईमसाठी भेटत जाणार आहे. आता इथून पुढे आपल्याला हे ऍप्लिकेशन 7 करोड लोकांच्या पर्यंत पोहोचवायचे. आणि ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हे ऍप्लिकेशन जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करावं लागेल. मग हे शेअर करण्यासाठी आजपर्यंत आपण भरपूर ऍप्लिकेशन शेअर केलेले आहेत, गुगल पे असेल, फोनपे असेल, ओयो असेल, त्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, भरपूर काय ऍप्लिकेशन आपण फ्रीमध्ये शेअर केलेले आहेत. आणि त्याच्यावरती त्या कंपन्यांनी 1,00,000 करोड रुपये कमवलेले आहेत. पण आज हे पहिलं इंडियन ऍप्लिकेशन आहे, हे जर आपण शेअर केलं तर ह्याच्या बदल्यात आपल्याला काही ना काहीतरी इन्कम होणार आहे. आणि तो इन्कम कसा होईल हे आता आपण बघूया. समजून झाला, तुम्ही एक तुमच्या
10 मित्रांना हे ऍप्लिकेशन शेअर केलं आणि त्या 10 मित्रांनी स्वतः 1180 रुपये भरले आणि रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना सुद्धा 1200 रुपयाचे वाउचर भेटतील. शिवाय रोज ऍप्लिकेशन ते बघतील आणि रोज त्यांना 20 रुपये भेटतील. पण तुम्ही ह्या लोकांना तुमच्या मित्रांना शेअर केलं म्हणून प्रत्येक मित्राकडून तुम्हाला रोज 1 रुपया आयुष्यभरासाठी भेटणार आहे. मग 10 मित्रांना तुम्ही शेअर केलं म्हणून 1 व्यक्तीकडून 1 रुपया म्हणजे 10 व्यक्तीकडून 10 रुपये रोज तुम्हाला भेटतील, म्हणजे महिन्याचे 300 रुपये होतात. पहिले 600 भेटतायत, हे 300 म्हणजे 900 रुपये तुम्हाला भेटायला चालू झाले. आता जसं तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर केलं तसे तुमचे मित्र सुद्धा त्यांच्या मित्रांना ते शेअर करणार आहेत. म्हणजे 10 मित्रांनी जर 10 लोकांना शेअर केलं तर 100 लोकांच्यापर्यंत हे ऍप्लिकेशन आपलं पोचते आणि 100 लोकांच्यापर्यंत ऍप्लिकेशन पोचलं ती 100 लोक स्वतःच्या 20 रुपयासाठी हे ऍप्लिकेशन यूज करतील आणि तुम्हाला एका व्यक्तीकडून रोज 2 रुपये भेटतील. 100 × 2 केलं तर एका दिवसामध्ये तुम्ही 200 रुपये कमवू शकता, म्हणजे महिन्याचे 6000 रुपये तुमचा इन्कम होणार आहे. आता जसं तुमच्या 10 मित्रांनी 10 लोकांना म्हणजे 100 लोकांना शेअर केलं तसं ते 100 लोकंसुद्धा स्वतःच्या इन्कमसाठी किंवा स्वतःचा टीम वाढवण्यासाठी काही लोकांना शेअर करतील, त्यांच्या मित्रांना शेअर करतील. 100 लोकांनी जर 10 लोकांना शेअर केलं तर हे ऍप्लिकेशन 1000 लोकांच्यापर्यंत पोचते आणि 1000 लोक स्वतःच्या 20 रुपयासाठी डेली हे ऍप्लिकेशन यूज करतील. तुम्हाला एका व्यक्तीकडून 3 रुपये रोज भेटतील, म्हणजे 1000 × 3 रुपये केलं तर एका दिवसामध्ये तुम्ही 3000 रुपये कमवू शकता, म्हणजे महिन्याचे 90000 रुपये तुम्ही इथं कमवू शकताय. हे झालं तुमच्या तिसऱ्या लेवलपर्यंत. जेव्हा तुम्ही चौथ्या लेवल जाता तेव्हा हेच तिसऱ्या लेवलची 1000 लोक त्यांच्या 10 मित्रांना शेअर करतील. चौथ्या लेवलला तुमच्याकडे 10000 लोक होतात, ती 10000 लोक स्वतःच्या 20 रुपयासाठी रोज ऍप्लिकेशन यूज करतील. तुम्हाला एका व्यक्तीकडून 4 रुपये रोज, म्हणजे 10000 × 4 केलं तर एका दिवसामध्ये 40000 रुपये तुम्ही कमवू शकता. आता हेच 10000 लोक ते पण त्यांच्या 10 लोकांना शेअर करतील. पाचव्या लेवलला तुमच्याकडे 1,00,000 लोक होतात, 1,00,000 लोक स्वतःच्या 20 रुपयासाठी डेली हे ऍप्लिकेशन यूज करतील. तुम्हाला एका व्यक्तीकडून 5 रुपये म्हणजे 1,00,000 × 5 केलं तर एका दिवसामध्ये तुम्ही 5,00,000 रुपये कमवू शकता. अशाच पद्धतीनं हे 1,00,000 लोकंसुद्धा स्वतःच्या मित्रांना हे ऍप्लिकेशन शेअर करतील. त्यांनी पण 10 लोकांना जर शेअर केलं तर 6व्या लेवलला तुमच्याकडे 1,00,000 लोक येतात आणि हे 1,00,000 लोक स्वतःच्या 20 रुपयासाठी डेली यूज करतील. डेली आपल्या ऍप्लिकेशनवरती जातील, टाइमपास करतील आणि तुम्हाला एका व्यक्तीकडून 6 रुपये रोज, म्हणजे 10,00,000 × 6 म्हणलं तर 60,00,000 रुपये तुम्ही एका दिवसामध्ये कमवू शकता. अशाच पद्धतीनं ही 1,00,000 लोकंसुद्धा त्यांच्या 10 मित्रांना जेव्हा शेअर करतील तेव्हा 7व्या लेवलमध्ये तुमच्याकडं 1 करोड लोक होतात आणि ही 1 करोड लोक स्वतःच्या 20 रुपयासाठी रोज ऍप्लिकेशन यूज करतील. एका व्यक्तीकडून तुम्हाला 7 रुपये रोज भेटतील. 1 करोड × 7 केलं तर 7 करोड रुपये तुम्ही एका दिवसामध्ये कमवू शकता. अशा पद्धतीनं 7 लेवलमध्ये तुम्हाला इन्कम भेटेल. 8व्या लेवलपासून पुढे तुम्हाला इन्कम भेटणार नाहीये. ह्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोकांना जेवढे तुम्ही डायरेक्ट शेअर करू शकता तेवढ्या लोकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला हा इन्कम डेली इन्कम भेटत जाईल. ह्याच्यामध्ये जो काही इन्कम येतो तो आपण मिनिमम 500 रुपये जेव्हा तुमच्या वॅलेटला येतात तेव्हा तुम्ही हे तुमच्या बँक अकाउंटला विड्रॉल करू शकता. त्याच्यामधून 5% TDS आणि 5% ऍडमिन चार्ज कट करून हे 10% कटिंग करून तुम्हाला हे पेमेंट तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. ह्याबरोबर कंपनीनं अजून एक आपल्याला एक चांगला अवॉर्ड रिवॉर्ड असा म्हणून एक इन्कम दिलेला आहे. तो अवॉर्ड रिवॉर्ड काय आहे, जर तुम्ही एका महिन्यामध्ये जॉईन झाल्यापासून एका महिन्यामध्ये जर तुम्ही 2 लेवल पूर्ण कंप्लीट केला, आता 2 लेवल म्हणजे तुमची पहिली लेवल 10 लोकांची आणि त्या 10 लोकांचे 10-10 म्हणजे 100 लोक असे 2 लेवलमध्ये जेव्हा होतात, 2 लेवल तुमच्या कंप्लीट होतात तेव्हा तुम्हाला कंपनीनं अँड्रॉइड मोबाईल दिलेला आहे. त्यानंतर दुसरा अवॉर्ड रिवॉर्ड दिले, 2 महिन्यामध्ये जर तुम्ही 3 लेवल कंप्लीट करताय तर तुम्हाला 1,00,000 रुपये डाऊन पेमेंट कारसाठी दिलेला आहे. त्यानंतर तिसरा अवॉर्ड रिवॉर्ड दिलेला आहे की 2 महिन्यामध्ये जर तुम्ही 3 ऐवजी 4 लेवल जर कंप्लीट केल्या तर 1,00,000 रुपये हे तुम्हाला कारसाठी दिले जातील. त्यानंतर चौथा अवॉर्ड दिले की 4 महिन्यामध्ये जर तुम्ही
5 लेवल कंप्लीट करताय तर 1 BHK फ्लॅट आणि मर्चडीज बेंज अशा पद्धतीने आपल्याला हे अवॉर्ड रिवॉर्ड दिले आहेत. असे अवॉर्ड रिवॉर्ड सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने दिले आहेत. तर अशा पद्धतीने हा आपला प्लॅटफॉर्म आहे इंडियन ऍप्लिकेशन. आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचायचे आणि कंपनीचं टार्गेट आहे की 7 करोड लोकांपर्यंत पोहोचायचे. आणि हे जो इन्कम आहे हा इन्कम फक्त पहिले जे 7 करोड लोक येतील ह्यांनाच हा इन्कम भेटणार आहे. 7 करोड नंतर जे लोक येतील त्यांनी फक्त ह्या कंपनीचं युजर बनायचं. जसं फेसबुकने आपल्याला युजर बनवलंय तसं ह्याच्यामध्ये आपण फक्त युजर बनतील पहिल्या 7 करोड लोकांना हा खूप मोठा इन्कम इथं भेटणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. काही प्रश्न असतील किंवा काही समजलं नाही तरी तुम्ही त्या विचारू शकता. त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे सोल्युशन भेटून जाईल. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. जय हिंद.